राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र अमरावती विभागीय शाखेच्या वतीने धर्मदाय कॉटन फंड संकुल अमरावती येथे 2 दिवसीय अंध महिला सबलीकरण शिबिर संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या उद्घाटनपर भाषणात अंध व अपंगांसाठी असलेल्या शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी अमरावती विद्यापीठातून संत गाडगेबाबा सामाजिक कार्य पुरस्कार प्राप्त श्री बंकटलालजी राठी व अंधजगरांसाठी सतत कार्यरत असलेले श्री सुरेशजी मुंधळा यांचा शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन जिल्हाधिकारी श्रीमती पवनीत कौर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी राजस्थानी हितकारक महिला मंडळाच्या अध्यक्षा उर्मिला कलंत्री, राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्राचे अध्यक्ष लक्ष्मणराव खापेकर व महासचिव दत्तात्रय जाधव, विभागीय शाखेचे अध्यक्ष अनिल बोरकर, विजन इंटिग्रिटी डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष प्रितेश कुमार वाघमारे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अपंग व्यक्ती हक्क व महिलांशी संबंधित अन्य कायद्यातील तरतुदी ॲडव्होकेट डॉक्टर राधिका देशमुख, महिलांच्या सुदृढ आरोग्यासाठी योगा उत्तम विकल्प पुष्पा पंडागळे, महिलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य वयापरत्वे होणारे बदल घ्यावयाची काळजी व उपचार डॉक्टर भाग्यश्री राठी, अंध महिलांना रोजगार व स्वयंरोजगार व बचत गटाचे महत्व सुषमा किनगावकर आदी विषयांवरील चर्चासत्राच्या माध्यमातून तज्ज्ञांकडून शिबिरामध्ये मार्गदर्शन करण्यात आले. राज्यातील 125 वर अंध महिलांनी या शिबिरात सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचा समारोपीय समारंभ नुकताच पार पडला. या समारंभाच्या अध्यक्षतेखाली माहेश्वरी महिला आधार समितीचे सचिव बंकटलालजी राठी तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर मंजुश्री भूप, विभागीय शाखेचे मानद अध्यक्ष सूर्यकांत वाघमरे, सुरेश मुंदळा आदी उपस्थित होते. डॉक्टर भूप यांनी महिलांना संबोधित करताना अंध महिलांना त्यांच्या दवाखान्यात निःशुल्क वैद्यकीय सेवा देण्याचे आश्वासन दिले. शिबिराचे यशस्वी आयोजनाकरिता राजस्थान हितकारक मंडळ अमरावती, सुरेशजी पांडे अमरावती, धर्मदाय कॉटन फंड संकुलाचे रोहित राठी व समस्त कार्यकारिणी मंडळ व शहरातील दानदाते यांचे मोलाचे सहकार्य लाभले. उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, अमरावती.